त्याला आपण आहेत गेट नंबर 1 वर. लास्ट एक मी व्हिडिओ अपलोड केला होता महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा, तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि खूप जणांची इच्छा होती की मी मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा पण एक व्हिडिओ बनवावा, तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल असा बनवेल. तर सध्याला आपण एंट्री करतो आहे कॉलेजमध्ये. सो हे रावडीज, वेलकम बॅक. एक लास्ट व्हिडिओ अपलोड केला आहे MIT औरंगाबादचा, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. खूप सारे ज्युनियर्स भेटले पण मला, दादा व्हिडिओ आवडला म्हणून भेटून मस्त वाटलं त्यांना. कारण एक नवीन नवीन आल्यानंतर एक एक्साइटमेंट राहतेच ना, आणि सगळेजण सध्याला एक डिजिटल युग आहे तर आल्यानंतर ऑब्विसली यूट्यूबला व्हिडिओ वगैरे चेक करून येतात. तर मी लास्ट व्हिडिओ बघितला बनवला होता महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा, तर हा व्हिडिओ बनवेल मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा. आय ट्राय माय बेस्ट की कॉलेज बेस्ट एक्सप्लोअर करायचं आहे, आणि मला जेवढी माहिती त्या तेवढी माहिती तुम्हाला सांगेलच, आणि अधिक माहिती काही कनेक्ट केली आहे तर ते सांगेल. सध्याला आपण जातो कॉलेजकडे, तर तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडेल. आणि थँक्यू सो मच ज्युनियर लोक, आल्यानंतर भेटला तुम्ही एकदम भारी वाटलं, भेटून मस्त वाटलं. म्हणजे एक भारी वाटतं यार की कोणीतरी व्हिडिओ बघून आपल्याला भेटतंय, एक ती फिलिंग अलग राहते, जबरदस्त वाटलं ते भेटून. हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडेल. तर करतो कॉलेज एक्सप्लोअर. तर सध्याला आपण मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडे जायलात. तर हे कॉलेज एक ह्या कॅम्पसमधलं सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे. ह्याची इस्टॅब्लिशमेंट 1984 झाली होते. तर हे आपल्या पाठीमागे आहे कॉलेज मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर येतं आपण. तर हे सध्याला इथे 12 टीमच्या वगैरे गाड्या ठेवलेल्या आहेत, साईडला फाउंटेन्स आणि बॅक साईडला पार्किंग. कॉलेजच्या एक्झॅक्टली समोरच पार्किंग आहे कॉलेजची, आणि आपली कॉलेजची मेन बिल्डिंग मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आलात गेट नंबर 1 वरून हा रस्ता यायला, आणि गाडी जर असेल बाईक वगैरे तर ह्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता. इकडे गाड्यांसाठी पार्किंगची जागा आहे इकडे समोर. कार वगैरे असेल तर तुम्ही तिकडे पार्क करू शकता. तिकडे समोर लायब्ररी आहे, म्हणजे हा रस्ता सरळ लायब्ररीला जातो. आणि हे आपलं कॉलेज मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, समोर फाउंटन्स वगैरे लावलेले आहेत. कॉलेज खूप छान आहे. कॉलेजची बिल्डिंग आहे चार मजली बिल्डिंग आहे कॉलेजला, आणि वेगवेगळ्या टिपा फ्लोअरवर वेगवेगळे कॉलेजेस आहेत. सध्याला फर्स्ट इयरचे कॉलेजेस वगैरे चालू झालेत, आणि जर तुम्ही कॅप राऊंड सेकंड थ्रू ॲडमिशन घेतलं असेल तर 23rdला तुमचे कॉलेजेस स्टार्ट होत आहेत. सध्याला कॉलेजचं इंडक्शन प्रोग्राम FY BTech 21-22 चालू आहे मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे वेलकम खूप भारी केलं आहे त्यांचं. इलेक्ट्रॉनिक्स, CSE, सिव्हिल, मेक, AIDS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर कॉलेजला 6 ब्रँचेस आहेत. वी आर एंटरिंग इन टू आवर कॉलेज. आणि कॉलेजचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्या म्हणजे प्लेसमेंट्स वगैरे झालेला, तर इथे शो करतं की कॉलेजचे हायस्ट प्लेसमेंट आहे 80 लॅक्स, आणि बाकीचे काही स्टुडंट्स कॉलेजच्या म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटच्या हे बद्दल थोडीशी माहिती आहे. 20 इन्स्टिट्यूट, 55 सब्जेक्ट्स, 12,000+ स्टुडंट्स, 15,000+ डिस्टिंग्विश अल्युमिनी अँड ऑल द थिंग्स. तर आपल्या इथं कॉलेजमध्ये BTech आहे, MTech आहे, आर्किटेक्चर आहे, MCA, MBA, BSc नर्सिंग, डिप्लोमा आणि BOC हे सगळे कोर्सेस आहेत. आणि आपल्या कॉलेजमधल्या कॉलेजची एक जनरल माहिती पण इथे दिलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हे कॉलेजच्या एकदम कॉलेजच्या मध्ये आल्यानंतरच ह्या गोष्टी तुम्हाला समजून जातात. इथं कॉलेजचं एक ऑफिस आहे, आल्यानंतर तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता. रिसेप्शन आणि अजून एक होर्डिंग दिलेली आहे, तिथं कॉलेजबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे, म्हणजे कोर्सेस कोणते कोणते अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सायमल्टेनियसली आपल्या इथे MTech साठी एम्बेडेड सिस्टम्स, कॉम्प्युटर सायन्स असे काही सब्जेक्ट्स आहेत. आर्किटेक्चर पण आहे, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, MArch पण आहे, BOCational पण आहे, MCA पण आहे इथे. मला पण रिसेंटली समजलं का स्टुडंट्सचा कॉल आला होता त्यावेळेस. आणि PhD पण करू शकता आपण आपल्या इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि आपल्या ज्या कॉलेजमधून प्लेसमेंट होतात तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन वेगवेगळ्या कंपनीज बघू शकता की कुठे कुठे प्लेसमेंट होतात. तर चला आपण करूयात कॉलेज एक्सप्लोअर. तर एंटर केल्यानंतर हा जो सरळ रस्ता जातो तो जातो लायब्ररीकडे. लायब्ररीचा तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचा असेल, मी जुना एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तिथे तुम्ही बघू शकता. तर रजिस्ट्रेशन ऑफिस मकरंद वैष्णव सरांचं आधी हे महाराष्ट्र कॉलेजला होते सर, सध्याला इकडे ट्रान्सफर केलं आहे. खूप जबरदस्त सर आहेत ते. हे कॉलेजच्या समोर एक लॉन वगैरे केलेलं आहे. लेट मी शो यू. इथे
एम आय टी गर्ल्स आणि बॉयजचं हॉस्टेलची एक जनरल इन्क्वायरी तुम्ही करू शकता. कॉलेजमध्ये असलेलं लॉन, कॉलेजचा कॅम्पस खतरनाक आहे बघा. आपण माझ्या फ्रेंड्सकडून काही इन्फॉर्मेशन घेतली कॉलेजबद्दल, आणि तेच मी तुम्हाला माझ्या बेस्ट पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेन. हा कॉलेजचा लॉन, हे समोर कॉलेजची बिल्डिंग आहे, म्हणजे चारी साईडनं बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये लॉन वगैरे केलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि कॅम्पसमध्ये झाडं वगैरे आहेत, तुम्हाला एकदम नेचरवाला फील येऊन जाईल कॉलेजमध्ये. आणि समोरचा लॉन या साईडचा, सॉरी गाईज, मी ते काही सिनेमॅटिक्स इफेक्ट देणार नाही, कारण आय विश टू शो द रियालिटी ऑफ रियालिटी. म्हणजे मी सिनेमॅटिक इफेक्ट्स देऊन तुम्हाला एक बेस्ट दाखवणार माझं, त्यामध्ये मग तुम्हाला आल्यानंतर ज्यावेळेस रियालिटी हिट करेल एक्सपेक्टेशन वर्जेस रियालिटी, मग त्यामध्ये तुम्ही मला ब्लेम नको करायला. त्यामुळे जसं जे काय आहे ना ते तुम्हाला ओरिजिनल दाखवण्याचं मी ट्राय करेन. आता आपण जाऊ फर्स्ट फ्लोअरवर. आपण जर तुम्ही एम सी ए किंवा बी ओकला ॲडमिशन घ्यायचं असेल, जर घेतलेलं असेल ना, तर काउन्सिलिंग सेंटर इकडे या साईडला, डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, म्हणजे ॲडमिशन प्रोसेस वगैरे इथे होते कॉलेजची तुमच्यासाठी. आणि इकडे लास्ट इयर एक होमब्र्यू क्लब होता, आय वॉज ऑल्सो मेंबर ऑफ दॅट क्लब. मस्त होता, ॲक्टिव्हिटीज छान घेतल्या होत्या त्यांनी. आणि हे झाडंच बघू तशा कायलाच तुम्ही, हिरवे हिरवे गालगालीचेवाला फील भेटेल तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यावर. बी ओक आणि एम सी एचे डिपार्टमेंट इकडे, पलीकडे डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ज्याचा की मी सुद्धा स्टुडंट आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, तुम्ही घेऊ शकता ॲडमिशन. ते चोडी सरांची कॅबिन. And here's the my favorite teacher, Professor M.A. Vinay Chidri sir. Manus khatarnak, manje one of the greatest teacher in our institute. Agodar last year paryant Maharashtra Institute of Technology shikvayla hote, ani tyancha mala guidance khup laglele, manje ekdam bhari manus ke yare nahi I can't manje explain nahi karu shakat yare ki te manje extreme level paryant help pan kartat sir, ani guidance pan kartat, motivate pan kartat. Ani मी सजेस्ट करेल की तुम्ही आल्यानंतर ना तुमचा थोडा वेळ काढा आणि सरांना भेटा, आणि तुम्हाला स्वतः समजून जाईल. थर्ड फ्लोअरला आहे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. म्हणजे फर्स्ट फ्लोअरला मेकॅनिकल, सेकंडला इलेक्ट्रॉनिक्स, आणि एकदम टॉपला आहे डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. इथं आहे डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स एकदम टॉपला. आणि सिव्हिलचं जे डिपार्टमेंट आहे तर ते दाखवतोच तुम्हाला सध्याला. आपण जाऊत खाली, आपण आहेत कॉलेजच्या सध्या एकदम टॉपला. तर वरून कॉलेजचा व्ह्यू असा दिसतोय. सध्याला आपण आहेत कॉलेजच्या एकदम टॉप फ्लोअरला, खाली जातो. कॉलेजबद्दल एक जनरल सांगायचं झालं, एकदम जो ग्राउंड फ्लोअर आहे तर तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस अँड स्टुडंट सेक्शन आहे. सेकंड फ्लोअरला आल्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट, थर्ड फ्लोअरला इलेक्ट्रॉनिक्सचं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स. एकदम टॉप फ्लोअरला आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि ती दुसरी जी ब्रँच आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. आणि कॉलेजचे जे बाकीचे दोन डिपार्टमेंट आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, हे कॉलेजच्या म्हणजे थोडंसं बाजूला त्यांनी त्यांचं डिपार्टमेंट बनवलेलं. तर मी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग आणि जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे त्याचं डिपार्टमेंट दाखवतो. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी जो तो लायब्ररी दाखवली ना, त्याच्या एक्झॅक्टली बाजूला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं सेक्शन आहे. तर सध्याला आय विल शो यू. आपण पोहोचलात ग्राउंड फ्लोअरला, तर जाऊत आपण तिकडे सध्याला. तर सध्याला आपण जात आहेत
तुम्ही तुमचं ॲडमिशन घेता नाही ते आलाच असाल हे समजून जाईल तुम्हाला एक ऑफिस. आणि याच्या एक्झॅक्टली थोडं समोर गेलं बाजूला तर इथे आहे आपली कॉलेजची लायब्ररी. मी अजून दो एक दोन व्हिडिओ बघितले ना जे अपलोड केले आहेत मी इकडे आर्किटेक्चरचं कॉलेज. सध्याला ही कॉलेजची लायब्ररी लायब्ररी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा. तर ही आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं ऑफिस. आय विल गो देअर अँड शो यू. म्हणजे खूप स्टुडंट्स नंतर पर्सनल मेसेज करून विचारतात की दादा म्हणजे तुम्ही हे दाखवलं नाही डिपार्टमेंट वगैरे. आणि प्रत्येक डिपार्टमेंट दाखवून यार पॉसिबल नाही कारण तो व्हिडिओ नंतर लेंथी होत जातो ते तुम्हाला पण बोर होतं दाखवायला. त्यामुळे ट्राय करतो एक बेस्ट हे करायचं. हे बघा डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमचं मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं. आणि जे नर्सिंगला ॲडमिशन घेत आहेत MIT तर त्यांची ही बिल्डिंग आहे MIT नर्सिंग कॉलेज. रावडीज सध्याला आपल्या पाठीमागे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट नर्सिंगचं कॉलेज पण. तर रावडीज तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स आणि IDS आणि इलेक्ट्रिकल 5 डिपार्टमेंट दाखवलेत. आणि सिव्हिलचं जे डिपार्टमेंट आहे तर ते पलीकडच्या साईडला आहे. तर असा आहे कॉलेजचा कॅम्पस. मस्त कॅम्पस आहे म्हणजे बाकी समजलंच असेल तुम्हाला. कॉलेजची लायब्ररी लायब्ररीचा व्हिडिओ एक सेपरेट व्हिडिओ आहे तो बघा. म्हणजे रेफरन्ससाठी मी लिंक त्याची इन्फॉर्मेशनमध्ये टाकतो ते दिसून जाईल. तर सध्याला आपण जाऊ सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडे. रस्त्याने चलत आलात आपण बॅक साईडला लॉन. सध्याला आपण जायलो सिव्हिल डिपार्टमेंटकडे. आय विल शो यू. समोर जो रस्ता जातो तर तो जातो एक्झॅक्टली कॅफेटेरियाकडे म्हणजे कॉलेजची जी मोठी कॅन्टीन आहे ना ती कॅन्टीनकडे. तर सध्याला कॅन्टीन वगैरे सगळ्या बंद आहेत कारण कॉलेज म्हणजे सगळे अजून कॉलेज नाही चालू केले त्यांनी. तसंच कॅन्टीन पण बंद आहे तर त्यामुळे मी तुम्हाला कॅन्टीन तर काही दाखवू शकणार नाही. तुम्ही ते दोन व्हिडिओ जो बघितले ना तुम्हाला सगळं समजून जाईल. हा ओपन कॅम्पस लास्ट व्हिडिओमध्ये दाखवला आहे. हा MIT कॅफेटेरिया आणि याच्या एक्झॅक्टली जो गेटच्या समोर आहे गेट नंबर 5 तर तिथे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट. थँक्यू. And don't forget to subscribe this channel Rowdies as usual you do. Hi, gate number 3 and it's exactly opposite civil engineering sir department. I'll go there and show you. And here's the civil engineering department. तुम्ही इवनिंगच्या टायमिंगला मोस्ट प्रॉबेबली 6 नंतर ते बॅडमिंटन वगैरे खेळू शकता. सध्याला वाजलेत 5 आणि ही आहे आपली कॅन्टीन. तर असा होता हा व्हिडिओ. होप रावडीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो दिस व्हिडिओ वॉज अबाउट मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस. लास्ट व्हिडिओला एवढं सारं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच रावडीज की जे व्हिडिओ बघताय ते भेटताय पर्सनली इन्स्टाला मेसेज करताय. भारी वाटतं यार काहीतरी अचीव केल्यासारखं. म्हणजे ना एक भारी वाटतं म्हणजे ते ना असं एक्सप्रेस करता येत नाही यार की एक अलग लेवलची बॉन्डिंग राहते. व्हिडिओ थ्रू ना खूप सारे ब्रदर्स भेटले सिस्टर्स भेटले नवीन नवीन फ्रेंड्स भेटले. तर कुठं ना म्हणजे जी एक्सप्रेस करता येत नाही तशीवाली फिलिंग्स राहते. लय भारी वाटतं यार भेटल्यानंतर. जर MIT ॲडमिशन घेतलं आहे व्हिडिओ बघितलेला असेल तर भेटा नक्कीच. जर काही प्रॉब्लेम असेल तर इंस्टाग्रामची माझी ID मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो तिथे मला मेसेज करा. ब्लॉगर प्रवीण. आजचा थोडा अभ्यास पण करायचा बाकी आहे माझा. थोडा अभ्यास करतो भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भाई लोक बस दुआ मी याद रखना.